ज्यावेळी तुम्ही सुरतला गेला होता उद्धव ठाकरेंचा फोन आला होता अशा बातम्या समोर आल्या आता, आणि एका पान टपरीवरून किंवा चहाच्या टपरीवरून तुमचं संभाषण झालं अशी सुद्धा माहिती मिळते. काय नेमकं घडलं त्याबद्दल काही बोलू इच्छिता का? आम्ही बोलत बोलत गेलो, आम्ही काही लपून छपून गेलेलो नाही, बोलत गेलो आम्ही खुलेआम जाहीरपणे गेलो. त्यांनी तुम्हाला परत बोलवलं असं पण म्हणतात? परत बोलवायचं आणि आमच्या पुतळे जाळायचे, आम्हाला पार्टीतून हकालपट्टी करायची आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी फोनवर चर्चा करायची. तुम्ही यांना कशाला घेताय, आम्हीच येतो तुमच्याबरोबर, पण तुमच्याकडे आहे काय, राहिले काय? शिवसैनिकांचं खुलेआम खच्चीकरण होत होतं. हे खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. हे पाऊल टोकाचं होतं, हे पाऊल धाडसाचं होतं, त्याला हिंमत लागते, ती हिंमत दाखवली आम्ही. भाजपसोबत जाऊन तुम्ही खुश आहात का? म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला भाजपसोबत जाऊन आणि तुमचं सगळं ऐकलं जातं? वैचारिक युती आमची होती, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे झाली आणि आम्ही युती केली. जी युती बाळासाहेबांनी केली ती युती आम्ही पुन्हा केली. यांनी युती तोडली होती, यांनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली, त्यामुळे आम्हाला पुन्हा आम्ही जी वैचारिक आमची शिवसेना भाजपाची युती होती ती केली आहे, त्यामुळे नाराज होण्याचा काय प्रश्न आहे? नक्कीच.